अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका शिवजयंती समिती यांच्या मार्फत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली। येत्या शिवजयंतीच्या नियोजनासंदर्भात ही पत्रकार परिषदेत घेण्यात आली आहे। या वर्षीची शिवजयंती ही फक्त एक दिवस मिरवणूक काढून नव्हे तर शिवजयंतीनिमित्त 15, 16, 17 आणि 19 फेब्रुवारी 2021 असे 4 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांची रूपरेषा या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली आहे। पत्रकार परिषद प्रसंगी आपल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2021 जामनेर तालुक्याच्या वतीनं नियोजित अध्यक्ष माननीय गिरीशभाऊ महाजन, माजी जलसंपदा मंत्री तथा विद्यमान आमदार जामनेर, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेष करून पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि अध्यक्ष म्हणून आपले गिरीशभाऊ महाजन हे नियोजित असले तरी सर्व समाजाचे प्रतिनिधी म्हणून, सर्व समाजाला चे प्रतिनिधी एक घटक म्हणून आपण इथे उपस्थित राहण्याची विनंती केली। सर्व इथे उपस्थित आहे। नेहमीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा न करता एक बौद्धिक वैचारिक पद्धतीनं शिवजयंती साजरी करावी असा हेतू समोर आला, विचार समोर आला, सर्व विचारवंतांना मान्यवरांच्या समोर हा विचार घेण्यात आला। माननीय गिरीशभाऊ महाजन अर्थात आपले सर्वांचे लाडके भाऊ यांच्यासमोरही विचार ठेवण्यात आला आणि त्यांनी एका क्षणामध्ये या सर्व सत्ताचं अध्यक्षपद भूषवलं, म्हणून मी या आयोजक समितीच्या वतीनं भाऊंचे आभारही मानतो। आणि ह्या सर्व सप्ताहाचा कार्यक्रम कसा राहील त्याविषयी इथे मांडतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या शिवजयंती असेल किंवा कोणतेही ज्या ज्या सार्वजनिक क्षेत्रामधील ज्या ज्या नेते असतील किंवा देशभक्त असतील ज्यांनी ह्या देशासाठी, ह्या धर्मासाठी सर्व हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्या खऱ्या अर्थानं हा विषय बौद्धिकदृष्टीनं, व्याख्यानाच्या दृष्टीनं असेल, कथाकथनाच्या स्वरूपात असेल, हा मुलांपर्यंत गेला पाहिजे। म्हणून सर्वप्रथम आपण शाहिरी पोवाडा, जुने जाणते बरेचसे याच्यामध्ये आहे, त्यांना शाहिरी पोवाड्याची कल्पना आहेच, परंतु या तरुण वर्ग हा या पोवाडा असेल, कीर्तन असेल किंवा व्याख्यान असेल याच्यापासून बराचसा दूर लोटला गेलेला आहे। म्हणून ह्या आपले जे सांस्कृतिक वारसा आहे या सांस्कृतिक वारशाचं जतनही होतं। आणि नेमका पोवाडा म्हणजे काय, जेव्हा साधनं नव्हती त्यावेळेला यांनी अतिशय क्रांती निर्माण करण्याचं काम या पोवाडा असेल, कीर्तन असेल या माध्यमांना केलेलं आहे। म्हणून त्या माध्यमांनाही, या आपल्या सांस्कृतिक वारसांनाही यानिमित्त उजाळा होण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे। मी अगोदरच बोललो की सर्व समाजाचा उपाध्यक्ष म्हणून एक प्रतिनिधी घेतलेला आहे, याच्यामध्ये मुस्लिम असेल, गुजर, कोळी, माळी, साडी, सोनार, भोई, वडार, बौद्ध, बंजारा, खाटी, क्लाड, बंजारी, कुमावत, राजपूत, तेली, धनगर, तिरमल, लेवा पाटील, मातंग, धोबी, तडवी, नाथजोगी, पारधी, ब्राह्मण, बारी, गुजराती, न्हावी, वाणी, सांभार, लोहार, जवळपास सर्व समाजांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। हे जेव्हा हा सांस्कृतिक वारसा असतो, हा सांस्कृतिक वारसा एका जातीचा, एका धर्माचा किंवा एका गटाचा नसतो, त्यांनी ज्या ज्या वेळेला ह्या याच्यासाठी, देशासाठी किंवा स्थापनेसाठी कार्य केलेलं आहे त्या त्या वेळेला ह्या एक विशाल दृष्टिकोन समोर ठेवलेला होता। 18 पगड जाती, 12 बलुतेदार पद्धती सर्वांना सोबत घेऊन यांनी हिंदी स्वराज्य निर्माण केलं, त्याप्रमाणे सर्वांनी मिळून शिवजयंती एक वैचारिक पद्धतीनं साजरी करायचं आपण हे ठरलेलं आहे। त्याच्या कार्यक्रमाची रूपरेषाही मी आपल्याकडे नमूद करू इच्छितो। उद्या दिनांक 15/2/2021 रोजी शाहिरी पोवाडा, शाहीर सम्राट देवानंद माळी, सांगली, झी टी व्ही पुरस्कार प्राप्त यांचा अतिशय छान असा कार्यक्रम उद्याच्या दिवशी नौकार प्लाझा जुन्या पंचायत समितीसमोर संध्याकाळी 6 वाजता ठेवण्यात आलेला आहे। 16/2/2021 कीर्तनाचा गणपती मंदिर विवेकानंद नगर जामनेरपुरा गजानन महाराज मांडवेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। 17/2/2021 उद्योगाची यशोगाथा म्हणून
नवीन मुलांना एक प्रेरणा मिळावी, त्यांची कल्पना अशी असते की हे जे उद्योग आहेत किंवा हे उद्योगामध्ये जे यशस्वी झालेले लोक आहेत यांना सर्व रेडी असतं आणि त्याच्यातूनच ते, परंतु शून्यातूनही मनुष्य कसा उभा राहू शकतो त्याचं एक उदाहरण आहे। म्हणून श्रीराम पाटील साहेब श्रीराम उद्योग जळगाव यांचा गांधी चौक जामनेर येथे संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम ठेवलेला आहे। 19/2/2021 सकाळी मिरवणूक 9 वाजता मार्केट कमिटीपासून ते नगरपालिका चौक जिजामाता चौक इथपर्यंत राहील आणि तिथे प्रतिमा पूजनेनं कार्यक्रमाची सांगता होईल। त्यानंतर रक्तदान शिबिर सकाळी 9 ते 3 विजयानंद हॉस्पिटल इथे आयोजित केलेलं आहे। अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती मिळून हा नवीन एक पायंडा आपण सुरू केलेला आहे, याला निश्चितच चांगलं तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यामध्ये हा आपला प्रयोग स्वीकारला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपलं। त्या रूपाचे सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले सर्व शिवप्रेमी बंधूंनो पत्रकार मित्र, शिवजयंती 19 तारखेला आहे आणि त्या निमित्ताने यावेळी आपल्याला एक आगळीवेगळी शिवजयंती शहरामध्ये साजरी करायची आहे। तसं दरवर्षी शिवजयंतीला म्हणजे फक्त मिरवणूक काढा, ढोल तसे लावा, लेझिम खेळा, नाही तर मग डी जे लावा आणि नाचा। या व्यतिरिक्त आपल्या काही तरुण मंडळींनी माझ्याकडे एक त्यांची संकल्पना मांडली आणि या पद्धतीने ज्याची रूपक्षर आपल्या आता समोर सांगितली गेलेली आहे। 4 दिवस आपल्याला शिवजयंती करायची आहे, या 4 दिवसाचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी दिलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिक तरुण कसे सहभागी होतील यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे। यामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे की आपण समाजातील सगळ्यांनाच म्हणजे सगळं जात पात धर्मपंथाच्या लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। ते खरं आहे, शिवजयंती म्हटली म्हणजे काही एकटी कुठल्या समाजाची मक्तेदारी नाही आहे। आपल्याकडे काय झालं, आंबेडकर जयंती म्हटले की एकच समाज, अण्णाभाऊ साठे म्हटलं तर मातंग समाज जाईल, बाबासाहेबांचं म्हटलं तर बौद्ध समाज जाईल, गाडगे महाराज म्हटलं तर धोबी समाज जाईल, अहिल्याबाई होळकर म्हटलं तर धनगर समाज जाईल, महात्मा फुले म्हटलं तर फक्त माळी समाजच साजरी करेल। म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या समाजांना आपण ज्या महापुरुषांना या समाजामध्ये वाटूनच घेतलेलं आहे आणि मला वाटतं हेच दुर्दैव आहे, कारण या लोकांनी जे काम केलं ते काही एखाद्या समाजासाठी नाही केलं। फुलेंनी जे समाजासाठी काम केलेलं आहे, त्यांनी शाळेच्या संदर्भामध्ये मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये दोघंही पती पत्नी जे कामं केले आहेत ते काही एका समाजासाठी केले होते का, की फक्त माळी समाजाच्या मुला मुलींना पॅडमिशन आमच्याकडे, बाकी कोणी यायचं नाही। म्हणजे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, महिलांना मुलींना शिकता आलं पाहिजे, त्याही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये वावरल्या पाहिजेत, त्यांचा हक्क तेवढाच आहे आणि म्हणून त्यांनी ते प्रयत्न केलेत। म्हणून मला वाटतं सगळ्यांच्याच बाबतीमध्ये, पण आपल्या संकल्पाशी झाली किंवा जाऊ द्या, राणा प्रताप आल्यानं तर मग ते राजपूत लोक पाहतील तिकडे काय असेल नसेल ते आपलं काय घेणं देणं तिथे असंच झालं। रामदेव बाबांची काही जनते तर फक्त वंजे समाजाचे लोक दिसतील तिथं 10-20 बाकी कोण आम्ही पुढारी जाऊ, आम्ही तर सगळ्याला पुंजलेला असतो की कुठे गेलो तर आम्ही आहे तिथे तयार, आम्हाला जावंच लागतो, पण बाकी लोकांचं काय। पण आपण सगळ्या या महापुरुषांना एवढ्या समाजामध्ये वाटून घेतलं आहे, वागून घेतलेलं आहे, मला वाटतं हे दुर्दैव आहे। पण ते चांगली पद्धत आणि मला वाटतं पद्धत फक्त शिवजयंतीपुरती न राहता आपण ही सगळ्याच जे महापुरुष आहेत त्यांची आपण जयंती साजरी करतो, त्यांना काही ठिकाणी सुट्ट्या पण जाहीर झालेल्या आहेत, राष्ट्रीय सुट्ट्या पण त्या ठिकाणी आहेत किंवा नसतील, पण आपल्याला माहीत आहे सगळे समाजातले सगळे त्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे, खूप मोठा त्यांच्यामुळे या देशाला असेल समाजाला असेल एकवेगळी दिशा देण्याचं काम झालेलं आहे, हे लोक आपल्याला माहीत आहे। पण त्यांच्या जयंत्या साजऱ्या करताना आपण सगळ्यांनी मिळून एक फोरम तयार केलेला आहे आता, तर सगळ्यांनी केला तर एक
वेगळा मेसेज समाजामध्ये त्यासाठी जाईल असं मला वाटतं आणि म्हणून मी आपलं विशेष करून अभिनंदन करतो की एक चांगला पायंडा आपण आज या ठिकाणी पाडलेला आहे घातलेला आहे. आता आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपल्या समोर आहे. राणेपेडला असं फक्त मिरवणूक म्हटलं की लोकांना येतं मग संध्याकाळी काढली तर मग औषधं होतं पूर्ण गावात जमा होतं नाचो डीजे बँजो काय असेल त्याच्यावर मग तिथे काही आमंत्रण द्यावी लागत नाही. पण आम्ही ज्यावेळेला बौद्धिक कार्यक्रम घेतो ज्यावेळेला मग एखाद्या वेळेला व्याख्यान असेल दुसरा काही कार्यक्रम असेल असेल बोधन असेल त्यावेळेला संख्या खूप कमी असते लोकांना यामध्ये इंटरेस्ट नाही लोकांना धांगड धिंगा करण्यावर जास्त इंटरेस्ट आहे असंही मला वाटतं. हा शब्द किती तो चुकही होईल नाही तो असला पाहिजे झाला पाहिजे केला पाहिजे परंतु अशा प्रसंगी मला असं वाटतं संध्याकाळची वेळ दुपारची वेळ संध्याकाळची वेळ माझी आपल्या तरुणांना विनंती आहे की इथे दारू पिलेला माणूस येतात कामानं अन्यथा या कार्यक्रमामध्ये दारू पिणाऱ्याची संख्या एवढी मोठी होते कारण आपण दररोज मी 30 वर्ष आले मी आमदार आहे मी बघतो कार्यक्रमामध्ये काय परिस्थिती होते मग दुपार बघत नाही संध्याकाळ बघत नाही रात्र बघत नाही आणि मग असं आम्हाला दुसरा धांगाढिंगा करायचा नाही आहे. हे काही शिवाजी महाराजांना अभिप्रेत नाही आहे बाबासाहेबांनाही अभिप्रेत नाही आहे कुणालाच अभिप्रेत नाही आहे की माझ्या जयंतीमध्ये या लोकांनी यावं आणि सरा दारू पिऊन मस्त चिंगाट होऊन नाचावं हे काही आपल्याला अभिप्रेत नाही मला असं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी शिवजयंती साजरी करायची तर असं एक आदर्श निर्माण झाला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की याला म्हणतात शिवजयंती ती पद्धत आपण आजपासून जर सुरू केली या पद्धतीवर सुरू केली तर मला वाटतं ते अधिक बरं होईल अधिक योग्य होईल समाजातल्या सगळ्या घटकांना आपण सोबत घेतलेलं आहे ही एक आदर्श आदर्शी भाव आणि म्हणून मला वाटतं की ही जयंती आपण एक आगळीवेगळी जयंती शिवजयंती साजरी आपण या ठिकाणी करणार आहोत. आता त्यातच पुन्हा एक वेगळा फतवा आलेला सरकारचा फतवा आधी 10 लोकांचा होता आता 100 पर्यंत आला आहे. तुम्ही बोलले होते त्यातही तुम्हाला काही करायचं नाही पोवाडे म्हणायचे नाही व्याख्यान ठेवायचं नाही आहे कधी जमायचं नाही आहे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. म्हणून मी परवा सरकारला सवाल विचारला की तुम्ही म्हणजे तुमचे मंत्री सरकारी पक्षाचे लोक शिवाजी महाराजापेक्षा मोठे आहेत का बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही बघतात दररोज केवढ्या मोठ्या यात्रा निघतायत मी सांगितलं सगळ्या नावांनी नाना पटोलेला नागपूरच्या एअरपोर्टवर गेले तर जवळपास 3-4 हजार लोक असतील ढोल ताशे घेऊन वाजत गाजत केवढी मोठी यात्रा ते भाई जगतात मुंबईला त्यांनी BMC संदर्भामध्ये अध्यक्ष झाले त्यांनी मोठी यात्रा काढली 5-7 हजार लोक त्याच्यामध्ये किती गर्दी होती हे जीपवर बसलेले वाजा वाजतोय ढोल ताशे वाजतोय पुढे चाललेले सगळे लोक त्याच्या मागे चाललेले आहेत हे तुम्हाला चालतंय परवा नागपूर पुन्हा मुंबईला नाना पटोले आले तर केवढ्या मोटरसायकली केवढे झेंडे केवढ्या बसेस भरून लोक आणलेत चालली मिरवणूक त्यांची ट्रॅक्टर बसून मुंबईवर सगळी ट्रॅफिक थांबवून हे तुम्हाला चालतंय तुम्हाला एल्गार परिषद चालते शेतकऱ्यांचा तुम्ही मोर्चा काढला 8-10 हजार लोक त्या मोर्चामध्ये होते सगळे आमचे सगळे नेते सगळ्या पक्षाचे तिथे सत्ताधारी मी हजेर राहायला सगळे पुढे तिथे केवढा गोंधळ त्याने घातला त्या ठिकाणी मग तुम्हाला 8-10 हजार लोकांमध्ये जायला तुम्हाला कोरोना होत नाही आणि शिवजयंती आली म्हणून आता तुम्ही 10 हजार वर करायची नाही हा कुठला नाही आहे. आता लग्नामध्ये DJ चालू आहे थोडे बेंजो चालू आहेत लोकं नाचतायत की नाही वाजा वाजवायचा नाही तुम्ही काहीच करायचं नाही मला वाटतं कोरोनाची काळजी घेतलीच पाहिजे घ्यायलाच पाहिजे पण मग फक्त मग शिवजयंतीलाच घेतली पाहिजे का असं कुठं आहे का फक्त शिवजयंतीपुरतीच काळजी घ्या बाकी लोकांना पुढाऱ्याच्या मिरवणुकीत किती लोक नाचले कुदले तर मग त्यांना कोरोना होणार नाही असं आहे का. म्हणून माझा रोष होता आणि मी तुम्हाला बोलून दाखवला की मी म्हटलं असं होणार नाही आम्ही शिवजयंती काढू म्हणजे काढूच आमचे पुढचे उत्सव असतील ते आता साजरे होतील म्हणजे असा वेगळा तुम्हाला न्याय करता येणारच नाही की एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय कारवाई करू म्हटलं मग तुम्ही यांच्यावर काय कारवाई केली TV बघाय 5-5-7-10 हजार लोक आहे सगळ्या मिरवणुकांमध्ये त्यांच्यावर काय कारवाई करताय तुम्ही ती कारवाई त्यांच्यावर करते आमच्यावरही करा काय तुम्हाला कारवाईची करायची असेल ती करा पण आम्ही शिवजयंतीची मिरवणूक यावेळेला काढणार आहोत हे आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे की माझी वैयक्तिक भूमिका आहे आणि पक्षाची भूमिका आहे मी सांगितलं देवीताजी तर म्हटलं आपल्याला असं करून चालणार नाही नाही तर मग यांना थांबवा तुम्ही यांना थांबवू शकताय का यांना तुम्ही थांबवू शकत नाही किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी तुम्हाला आता 10 उदाहरणं सांगितली की त्यामध्ये 5 हजाराच्या वर लोक होते आता या आठवड्यामध्ये जयंत पाटील साहेब आलेत तर त्यांना कशी परवानगी दिली तुम्ही त्यांच्या मिरवणुका काढताय त्यांच्याही सभा होतात मोठमोठ्या मग तेव्हा कोरोना नाही का तेव्हा कोरोना नाही आता ते मला म्हणतात की अमित भाई आले तिथे गर्दी वगैरे होती ना मग तुम्ही इथे परवानगी द्या ना आम्ही कुठं नाही म्हणतोय तुम्ही इथे परवानगी द्या आणि म्हणून आता काय तुम्हाला काय करायची असेल ती करा आम्ही शिवजयंती या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रभर साजरी करणार आहोत माझी सर्व शिवप्रेमी तरुणांना विनंती आहे
सगळ्या संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांना सगळ्या सगळे मंडळ आहेत, त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला शिवजयंती यावेळेला नेहमीसारखी साजरी करायची आहे, नेहमीसारखी साजरी करायची आहे, अतिशय उत्साह जल्लोषामध्ये साजरी करायची आहे। आम्ही या बाबतीमध्ये कदापि थोडंसं मागे पाऊल टाकणार नाही। सरकारने हा निर्णय बदलावा, त्यांनी सगळा बंदोबस्त काय असेल नसेल तो द्यावा आणि या मिरवणुकींना आम्हाला परवानगी द्यावी। विजयानंद हॉस्पिटल आणि मराठसेवा संघाच्या वतीने ब्लड कॅम्प आयोजित करू। माझं पत्रकार बंधूंना सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या गोष्टीला प्रसिद्धी द्यावी आणि सर्वात जास्तीत जास्त लोकांनी त्या दिवशी रक्तदान करावं अशी माझी विनंती आहे। दुसरा एक विषय असा आहे की आपण जे पोवाडे वगैरे करतो तर त्यानिमित्तानं आपण जर छत्रपती शिवाजी महाराजचं एक ह्याच्यावर चरित्रावरती एक पुस्तक आहे छोटंसं, तर ते पुस्तक जर आपण वितरित केलं तर तुम्हाला असं वाटतं शिवचरित्र प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊ शकतं। एक छोटं बारा ते पण शिवाजी कोण होतं 18 ते 20 रुपयापर्यंत पुस्तक मिळतं, ते पुस्तक जर आपण या पोवाड्याला जे पुस्तक घातलं हा वाचले चांगला विचार आणि एक अपेक्षा चांगली आपल्या समोर मांडलेली आहे की आपण जो आता प्रघात सुरू केलेला आहे त्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताना इथे विशेष करून उल्लेख करतो की इथे सर्व धर्माचे सर्व जातीचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहे। या निमित्तानं आपला जो जामनेरचा शैक्षणिक सांस्कृतिक पंढरी म्हणून ओळखली जाते तसे आपण बौद्धिक वैचारिक मुलांना आणि 18 तारखेचा भाऊ आपला जो कार्यक्रम होता एक अतिशय छान कार्यक्रम होता मुलांच्या प्रबोधनासाठी पालकांच्या प्रबोधनासाठी, पण आपल्याला थोडीशी अडचण आली त्या कार्यक्रमामध्ये। हां, तर अजूनही त्याच्या जागे जर आपल्याला तो दुसरा कार्यक्रम मिळाला की एक कौटुंबिक संवाद जो हरवलेला आहे या मोबाईल आणि टी व्हीमुळे तर तो आपल्याला पुन्हा कसा चांगला पद्धतीनं निर्माण करता येईल म्हणून आपण रमेश बोराडे सरांचं प्राध्यापक रमेश बोराडे सरांचं व्याख्यान ठेवलेलं होतं, पण आपल्याला अडचण आली तरी त्या जागी आपल्याला दुसरा याच्या समकक्ष कार्यक्रम जर मिळाला तर आपण तोही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचा प्रयत्न करू। आणि ह्या निमित्तानं भाऊनं जी आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा केली की हा पायंडा हा प्रघात आपण तालुक्याला नव्हे जिल्ह्याला नव्हे तर राज्याला प्रेरणा देणारा ठरो, आपण सर्व समाजातली जाणकार आणि प्रतिष्ठित तसंच एक नेतृत्व करणारी मंडळी इथे उपस्थित आहे, ह्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करून भाऊंना शब्द देऊ की खऱ्या खुऱ्या अर्थानं एक वैचारिक आणि प्रबोधनात्मक कोणतेही असो कोणत्याही महापुरुषाची जयंती पुण्यतिथी असो इथे जमलेलं हे सर्व समाजाचं एक क्रीम आणि प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व इथे जमलेलं आहे, आपण शब्द देऊ आणि एक नेहमीच चांगले वैचारिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम आपण ह्या निमित्तानं करत जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि भाऊंच्या वतीनं एक मिनिट आणि या कार्यक्रमाला पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।